नमस्कार मित्रांनो, थोडक्यात बिनोदच्या नवीन एपिसोड मध्ये मी बिनोद जोशी तुमचं अतिशय आनंदाने बिनोदाने स्वागत करत आहे. तुम्हाला कळलेलं असेल आजचा टॉपिक आपला आहे बिनोद. हे नाव ज्याने प्रचंड तहलका म्हणजे म्हणताना आग लावून टाकलेली आहे, नरेंद्र मोदी. मोदी हे जे नाव आहे त्याच्यानंतर कदाचित दुसरं नाव जे अतिशय फेमस झालेलं असेल भारतात ते असेल कदाचित बिनोद, जे सोशल मीडियावरती हेविली स्पॅम होते. सध्या इतकं स्पॅम होतंय की नासासारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सगळ्यांनी लोकांनी कमेंट बिनोद 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 केलेलं आहे, आणि ती एक कदाचित एलियनची कोड लँग्वेज सुद्धा आता बनवून जाईल, आणि जे आपण कदाचित नासातनं वरती पाठवलं जाईल आणि एलियन्स आपल्याला रिप्लाय करतील की आम्हाला इकडे यायची काहीही गरज नाही, इच्छा नाही, बाबा तुम्ही खाली आहात तेच उत्तम आहात. तर आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे बिनोद, कोण आहे बिनोद. येस, आपण आज बघणार आहोत कोण आहे बिनोद. महत्वाची गोष्ट म्हणजे स्ले पॉइंट या चॅनलवरती आपले दोन कावळे बावळे म्हणजे अभ्युदय आणि गौतमी कावळे या दोघांचा हा चॅनल आहे स्ले पॉइंट, नक्की बघा. त्याचे व्हिडिओ बनवला होता की युट्यूबचं कमेंट सेक्शन, इंडियन युट्यूब कमेंट सेक्शन किती बहारदार, एखाद्या म्हणतो ना राजमहल आणि असं गार्डनसारखं बनवलेलं आहे, आणि त्यात लोक काय काय गमती जमती करतात, काही लोक शायरी करतात, काही लोक कँडी क्रशसारखं पूर्ण हार्ट्सने बनवून टाकतात, भरून टाकतात, काही लोक स्वतःचे फोन नंबर देतात, काही लोक फ्लर्टिंग करतात, आय मीन बरेच लोक फ्लर्टिंग करतात, सगळेच लोक फ्लटिंग करतात. तर ह्या सगळ्या प्रकारात करता करता एका माणसाने नेमकं, त्याचं नाव होतं बिनोद थरू, त्यांनी स्वतःचं नाव बिनोद म्हणून कमेंट केलं आणि काही लोकांनी त्याला लाईक केलं, आणि त्यानंतर काय गंमत झाली की अरे काही बोलायचं असेल किंवा कुठच्याही गोष्टीचं एक्सप्रेशन असेल दॅट टर्न्ड आउट टू बी बिनोद. म्हणजे आता तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला बिनोद वाटतंय का तुम्हाला बिनोद वाटतंय. आणि त्याच्यानंतर आज पाऊस कसा होता, पाऊस हा बिनोदासारखा होता आणि त्यामुळे ट्रॅफिकनी माझ्या डोक्यात बिनोद केलेला आहे, आणि त्यामुळे तुम्ही कमेंट डाऊन सेक्शनमध्ये सुद्धा मला बिनोद करणार आहात आणि माझ्या सगळ्या सोशल मीडिया लाईक्सला सुद्धा तुम्ही बिनोद करणार आहात. कोणाशी भांडताय, बिनोदाने भांडा. कोणाशी बोलायचंय, बिनोदाने बोला. रडायचं आहे, बिनोदाने रडा. तर ह्या सगळ्या गोष्टीला आता बिनोदी अर्थ लागलेला आहे आपल्या आयुष्यात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे थोडं सिरियसली विचार करूया, बिनोद काय आहे. तर बिनोद ही एक मानसिकता आहे. येस, तुमची माझी सगळ्यांची मानसिकता आहे. आपल्या डोक्यातला एक असा कॉर्नर आहे जो एकदम डार्क आहे आणि आता तो बिनोदने प्रकाशित झालेला आहे. बिनोदने केलं तो सुपरस्टार झाला, खूप चांगली गोष्ट आहे, पण स्वतःचं नाव खाली टाकून उगाचच असे प्रयत्न करू नका. एक एक्सपेरिमेंट होता असं म्हणूया, एखादा असा माणूस ज्याला स्वतःला एक्सप्रेस करता नाही आलं, त्याच्या अंगात प्रचंड किडे होते, त्याने स्वतःचं नाव टाकलं आणि तो फेमस झाला. त्यामुळे आपण हे असं करू नये, आपण भारतीय आहोत, चांगल्या पद्धतीने आपण या गोष्टीचा नॉलेज आणि सेन्स ऑफ ॲटिट्यूड आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे. थोडंसं ज्ञान पूर्ण झालेलं आहे, पण महत्वाची गोष्ट म्हणजे बिनोद हा काय आहे तुम्ही बघून घेतलेला आहे आज आपल्या ह्या एपिसोडमधनं मराठीमध्ये. ताबडतोब सबस्क्राईब करा आणि नक्की बघा थोडक्यात सगळं, नाही बिनोद, थोडक्यात बिनोद. मी विनोद जोशी.